Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला आहे. संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. काही राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. परंतु असं असलं तरीसुद्धा निवडणूक आयोगाने लोकसभेबरोबरच्या निवडणुकीबरोबर अनेक राज्यांमधील काही विधानसभेंच्या पोटनिवडणुकांचा सुद्धा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका जागेवरती पोटनिवडणूक होणार आहे. पण सध्याचं चित्र जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ हे रिक्त आहेत, तिथे आमदार नाही आहेत. परंतु 5 पैकी सध्या एकाच जागेवरती मतदान होणार आहे. आता तो मतदारसंघ कुठला आहे आणि ते 5 मतदारसंघ कुठे आहेत जिथे सध्या आमदार नाही आहेत आणि तिथे पोटनिवडणूक का होऊ शकत नाही, या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अतिक्षक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. एखाद्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक कधी लागते आणि पोटनिवडणूक किती दिवसांमध्ये व्हायला हवी, हे या गोष्टींच्या कारणं काय आहेत, निकष काय आहेत, याबद्दलची माहिती काय आहे हे समजून घेण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सध्या कुठले 5 मतदारसंघ आहेत, तिथे त्या जागा रिक्त का आहेत, हे आपण पहिले समजून घेऊयात. तर लोकसभेच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील अकोला पश्चिम या जागेवरती पोटनिवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर केला आहे. तर त्याचं कारण काय की तिथं भाजपचे गोवर्धन शर्मा हे आमदार होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. परंतु त्यांचं निधन झाल्यानंतर ती जागा जी आहे ती रिक्त झाली होती. आणि विशेष कारण म्हणजे 1 वर्ष 23 दिवस बाकी असताना त्यांचं निधन झालं. म्हणजे आणि त्यानंतर आता तातडीने तिथे जी आहे ती निवडणूक लावण्यात आली. खानापूरमधून शिवसेनेचे अनिल बाबर आमदार जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते, काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यामुळं खानापूर विधानसभेची जागा आहे ती सुद्धा रिक्त झालेली आहे. कारंजामध्ये राजेंद्र पाटणी जे भाजपचे आमदार आहेत त्यांचं सुद्धा निधन झालं होतं. त्यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा ती जागा जी आहे ती रिक्त झाली. आणि मी आत्ता ज्या 3 जागांचा उल्लेख केला, ह्या 3ही जागांपैकी 3ही आमदारांचं जे आहे ते निधन झालेलं आहे. आणि या 3 जागा आमदारांचं निधन झाल्यामुळं रिक्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर सावनेर जी नागपूर जिल्ह्यातली जागा आहे तिथे सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार होते. एका बँक घोटाळा प्रकरणात त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आणि त्या शिक्षा सुनावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची आमदारकी रद्द केली. आता त्यांना जामीन जरी मंजूर झालेला असला तरीसुद्धा त्यांची आमदारकी त्यांना पुन्हा बहाल करण्यात आलेली नाही आहे. परिणामी सावनेरची जी विधानसभेची जागा आहे ती सध्या तरी रिक्त आहे. आणि 5वी आणि अखेरची जागा म्हणजे भोकर. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यापूर्वीच म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडतानाच भोकर विधानसभेचे जे ते आमदार होते त्याचा राजीनामा दिला होता. त्यामुळं भोकरची जी विधानसभेची जागा आहे ती सुद्धा रिक्त झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल या 5 जागा रिक्त झालेल्या आहेत मग निवडणूक अकोल्यातच का होते, याचं कारण फार इंटरेस्टिंग आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या आमदाराचं निधन झालं असेल आणि त्याच्या निधन झाल्यानंतर 1 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ जर विधानसभेला उरलेला असेल तर तिथं निवडणूक होणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. 6 महिने किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर सार्वत्रिक निवडणुकीबरोबर तिथेसुद्धा निवडणूक घेतली जाते. अकोल्यामध्ये स्थिती अशी होती की 1 वर्ष 23 दिवस म्हणजे 1 वर्षानंतर 23 दिवस तिथं बाकी होते. त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने अकोल्यामध्ये जी निवडणूक लागू केली. परंतु खानापूर, कारंजा, सावनेर आणि भोकर हे जे 4 मतदारसंघ आहे या इथे आमदारकी रद्द होणे किंवा आमदारकी जसं सावनेरमध्ये केदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली, भोकरमध्ये अशोक चव्हाणी राजीनामा दिला, खानापूर आणि कारंजामध्ये आमदारांचं निधन झाल्यामुळे तिथे ती जागा रिक्त झाली. तर या 4ही जागा या 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या आहेत. म्हणजे विधानसभेला पूर्ण होण्यासाठी 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या आहेत. त्याच्यामुळे तिथे निवडणूक लागणं नियमानुसार नसल्याचं चित्र आहे सध्या. परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक कधी लागते, कुठली कारणं आहेत किंवा काय अशी कारणं आहेत की जिथं निवडणूक पोटनिवडणूक होऊ शकते, तर पहिलं कारण सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही पक्षाचा आमदार असेल त्या आमदाराने वेगवेगळ्या कारणांमुळे जर राजीनामा दिला असल्यास आणि तो राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला तर. तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा विषय ज्यावेळेस समोर आला होता त्यावेळेस काही आमदारांनी राजीनामे जे आहेत ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिले होते. परंतु त्यावेळेस अध्यक्षांनी राजीनामा मंजूर न केल्यामुळं संबंधित आमदारांची आमदारकी गेली नाही. परंतु अशोक चव्हाणांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस तातडीने जे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर त्यांनी त्यांचा राजीनामा ॲक्सेप्ट केला. परिणामी ती जागा रिक्त झाली. आता दुसरं कारण असं आहे की एखाद्या आमदाराचं निधन झालं तर, म्हणजे
चालू विधानसभा टर्ममध्ये एखाद्या आमदाराचं निधन झालं असेल, अपघातात ते मृत्यू पावले असतील किंवा मृत्यूचे नैसर्गिक कारणं असतील, अशा वेळेस त्या आमदाराचं निधन झालं तर त्यावेळेससुद्धा विधानसभेची जागा अतिरिक्त होते. आणि तिसरं कारण म्हणजे आपण जसं सुनील केदार यांचा उल्लेख केला, एखाद्या आमदाराला गंभीर गुन्ह्यामध्ये 2.5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास, आता बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की एखाद्या न्यायालयाने आमदाराला शिक्षा सुनावली तर तातडीने त्याची जी आमदारकी रद्द केली जाते, परंतु तो आमदार उच्चतम न्यायालयामध्ये जातो, हायकोर्टात जातो, सुप्रीम कोर्टात जातो, आणि जर तिथून शिक्षेला स्थगिती आली तर ती आमदारकी त्याला परत बहाल केली जाते. आता तुम्ही राहुल गांधींचंच उदाहरण जर आपण घेतलं तर राहुल गांधींना सुरत कोर्टाने शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तातडीने त्यांची खासदारकी रद्द केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सुरत कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानंतर त्यांची जी खासदारकी आहे ती त्यांना बहाल करण्यात आली. परंतु सुनील केदार यांच्या केसमध्ये असं अजून झालेलं नाही आहे, त्याला जामीन जरी मिळालेला असला तरीसुद्धा पुढची प्रक्रिया जी आहे ती अजून पार न पडल्यामुळं ती जागा अजूनही तशी आहे. तर महत्त्वाचा मुद्दा आहे की जर एखाद्या आमदाराला 2.5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर त्यावेळेस संबंधित विधानसभा मतदारसंघ आहे तर तो रिक्त होत असतो. आता एखादा मतदारसंघ जर रिक्त झाला तर तिथं किती दिवसांमध्ये निवडणूक होऊ शकते, किती दिवसांमध्ये निवडणूक होणं आवश्यक आहे, त्यासाठीची काय नियम आहेत हे आपण सगळ्यात पहिलं पाहूया. हे बघा, एक साधारण नियम आहे, एखाद्या मतदारसंघामध्ये ती जागा जर रिक्त झाली तर तिथून पुढच्या 6 महिन्यांमध्ये निवडणूक व्हायला हवी, हा नियम निवडणूक आयोगाचा सांगतो. परंतु जर त्या मतदारसंघाचा 1 वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला असेल, विधानसभेच्या टर्मचा 1 वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला असेल तर तिथं पोटनिवडणूक होत नाही, सार्वत्रिक निवडणुकीबरोबर तिथं निवडणुका ज्या आहेत त्या घेतल्या जातात. आणि जसं मी अकोला पश्चिमचा उल्लेख केला, 1 वर्ष 23 दिवसांचा कालावधी अकोला पश्चिमच्या जागेवरती उरलेला होता, त्यामुळं निवडणूक आयोगाने तिथे निवडणूक घेतली आणि राज्यातले ज्या 4 मतदारसंघ आहेत तिथं 1 वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला असल्याकारणामुळं तिथं निवडणूक होऊ शकलेली नाही. आता महाराष्ट्रासोबतच जे अनेक राज्य आहेत तिथंसुद्धा पोटनिवडणुका ज्या लोकसभेबरोबर होणार आहे त्यासुद्धा फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये 4 जागा असल्या तरीसुद्धा एका ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि 4 ठिकाणी निवडणूक होणार नाही आहे. म्हणजे आगामी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक होईल त्यावेळेस या 4 जागांवरती ज्या आहे ते निवडणूक होणार आहे. या 4 जागांबद्दल आणि अकोला पश्चिममध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.